तर मी विनंती करतोय स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषकाचे आयोजक आणि एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून उद्ध ज्यांची ओळख आहे संजय शेट ठाकूर बामणडोंगरी यांच्या शुभ हस्ते माय इलेवन स्टार्स मोस्ट व्हॅल्युबल प्लेयर या मातचा द लेजंड क्रिकेटर रवींद्रजी संतेसरांना हा पुरस्कार मात्र दिला जातोय कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण त्यांना सुद्धा आणि जाऊया मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील समीर सोमणे सर थँक्यू दीपक पाटील सर आणि त्यासवर कोणाला जिताते अगासन टीम पहिली प्रथम फलंदाजी करते आणि त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी करणारा संघ आहे तो वडवली बी अर्थातच सतीश दादा प्रतिष्ठान या नावानं हा संघ मात्र खेळतोय इनसाइड आऊटचा स्ट्रोक करण बेडेकरच्या बॅटमधून निघालेला हा फटका वीरेंद्र सेवाक स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना सलामी देणारा हा चौकार स्टाइलिश स्ट्रोक अगदी आपण पाहिला स्टायलिश प्लेयर आहे करण बेडेकर आणि त्याच्या बॅटमधून निघालेला हा नेत्र दीपक फटका कव्हरच्या दिशेनं चौकार डावाची सुरुवात केले चौकाराने टीमची डावा संख्या पाच कमलेश पाटील गोलंदाजी करतोय फार महत्वाची मॅच आजच्या दिवसातील सेकंड राऊंड मध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत वडवली बी विरोधात ओमसाई अगासन धावा पाच हलक्याने चेंडू ढकललाय कवर्स मधून विकास येतोय तत्पूर्वी एक धाव मात्र इथे कम्प्लीट केले काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये विकासने धावात थांबले होते तिथे धावांचा विकास केला आणि आपल्या संघाला विजय करून दिलं आणि त्याच्या साथीनं होता तो शुभम सकाळच्या सत्रानंतर आताची आत्ताची ही मॅच एक एक दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले ओम साई अगासन टीमने जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईला पराभूत केलं सायकिंग एंडला निल्सन निल्सनच्या बॅट मधून निघालेला हा फटका एलिव्हेशन मिळालं नाही शेतरक्षक येतोय सीमारेषा जवळ रुपेशने घेतलाय झेल समतोय निल्सन मडवीचा खेळ बॅट्समन आउट ने तीन षटकार लगावले त्यासाठी नाना मोकाशी यांच्याकडून पारतोषिक असेल तीन हजार रुपयांच पुढे फटका खेचलाय विकास आहे मिडॉफला एक धाव जोडली जाणार एकेरी धावसंख्येनं स्कोर जाऊन पोहोचलाय सहा वर पहिलं षटक इथे समाप्त झालंय सात संख्या दाव फॉलकावरती आहे माफी असावी एक विकेट गेले नेल्सन मडवीच्या स्वरूपात करण आणि विनायक आता ही जोडी मैदानावर ओम साई अगासन टीम ची आदरणीय नाना मोकाशी यांच्याकडून पारतोषिक आहे ओम साई अगासन टीम ला कोणत्याही बॅट्समनने तीन षटकार ते सलग असू दे किंवा त्याच्या इनिंग मध्ये तीन षटकार मारू दे तीन हजार एक कॅश प्राईज असेल पाच हजार रुपयांचं हे कॅश प्राईज वाढवण्यात आलेलं आहे आणि नाना मोकांशी यांचा आपण विचार केला आणि त्याचबरोबर सुरेशजी मुंडे यांच्याकडून देखील पाच हजार रुपयांचं विश्लेषण पुन्हा एकदा पोहोचवतो नाना मोकाशी यांच्याकडून तीन हजार रुपयांचा कॅश प्राईज असेल आणि सुरेशजी मुंडे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांनी देखील सांगितलंय कोणत्याही बॅट्समननं तीन षटकार लगावले तर त्याला पाच हजार रुपयांचं कॅश प्राईज मात्र देण्यात येईल ओम साई आगासन टीमसाठी पारितोषिक असेल पहिल्या षटकात धावा आल्यात सात खारडी चषक दोन हजार एकवीस पर्व चोवीसावे त्याचा आपण आनंद घेत असताना तमाम क्रिकेट रसिक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला जिथं गोलंदाजांना चिरडलं जातं त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज गोलंदाजीचा वर्चस्मा आपण पाहिला भन्नाड गोलंदाजी आज संपूर्ण दिवसामध्ये पाहिले फलंदाजांना बेड्या ठोकण्याचं काम आज गोलंदाजी गोलंदाजाने केलंय आता येतोय सेकंड ओव्हरमध्ये फडकेपाड्या एंड कडून विशाल पाटील खुला टाकला होता चेंडू फुल टॉस करून घेतलाय हलक्या हाताने चेंडू ढकलला हँडचा वापर इथे खराब क्षेत्रक्षण पहिल्यांदा असं चित्र ओढवली बी टीम कडून बॉल सीमारेषा पार येतोय हा चौकार टीमची धाव संख्या एक बाद अकरा निल्सन फिगर कॅश प्राइज असेल दोन्ही बाजून पारितोषिक येत असताना क्रिकेटवरचं प्रेम आहे या सर्व पाहुण्यांचं त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो चौकार आलाय दावसंख्या एक बाद अकरा करण बेडेकरनं हा फटका खोदून काढलाय परंतु लॉन्गचा क्षेत्रक्षक पोहोचतोय अगोदरच्या चेंडूवरती मिसफिल्ड झाली असं चित्र फार क्वचित पाहायला मिळतं वडवली बी टीम कडून ग्राउंड फिल्डिंग थ्रो असेल किंवा कॅचेस घेण्याच्या त्यांच्या स्टाईल असतील चिंडूमागं धावणं असेल एक वेगळ्या शैलीचं त्यांचं आपण फिल्डिंग नेहमी पाहत असतो एक हाय क्लास सेट करत असतात फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये परंतु झाली मिसफिल्ड आणि तिथे मिळाला चौकार नेक्स्ट बॉलवरती आली सिंगल दहा संख्या बारा विनायक मुंडे लेफ्टी बॅट्समन विशालच्या लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन थोडं त्रस्त करत असताना गोलंदाजांना फिल्डर्सला देखील एक वाडिश लॉंग ऑन आणि एक वाडिश लॉंग ऑफ लेफ्टी बॅट्समन साडी पावर प्लेच्या या षटकामध्ये जागा बनवली फटक्यासाठी सुरेश रैनाची आठवण करून दिले या फटक्यानं जातोय बॉल भारतरत्न सचिन तेंडुल तेंडुलकर स्टँडच्या दिशेनं हा येतोय चौकार बाळारामजी अलिमकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय सुरेश पाटील यांना की आपण शुभ हस्ते आपण शुभ हस्ते अलिमकर साहेबांचं या मंचावर यथोचित सन्मान करायचा आहे स्वागत केलं जाते अलिमकर साहेबांचं खूप खूप स्वागत आहे खाडी चषक दोन हजार एकवीस मध्ये हार्दिक असं स्वागत ओ टू समीर सर चौकारानंतर इथे घेतले सिंगल सेन्सिबल क्रिकेट मैदानावर शहाणपणाचं क्रिकेट शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये डॉट चेंडूंचं पर्सेंटाईल कमी करण्याचं काम फलंदाज करत असतो स्कोर कार्ड स्टिकी ठेवण्याचं काम इथे चालू आहे दोन्ही बॅट्समनकडून एकीकडे विनायक आणि दुसरीकडे करण धावसंख्या सतरा ओमसाई आगाट आगासन टीमचे दोन्ही बॅट्समन गोलंदाजी करतोय विशाल पाटील विशालच्या विरोधात आलेत आत्तापर्यंत दोन चौकार फोर वन फोर वन या ओव्हरमध्ये धावा आल्यात समोर एक करण इनसाइड आऊटचा स्ट्रोक खेळायचं होतं बॅटची एज घेतली चेंडू जातोय फ्लाय स्लिपमध्ये अवघी एक धाव पहिल्या षटकात धावा आल्या होत्या सात या षटकात धावा आल्यात आतापर्यंत अकरा चांगली बॅटिंग करत असताना करण आणि त्याचबरोबर विनायक आजच्या संपूर्ण दिवसाचा आपण विचार केला तर फलंदाजांना गोलंदाजांनी अडकवलंय त्या बेडीत बांधलंय या कारणास्तव दोन्ही बॅट्समनचा इरादा असेल की किमान पन्नाशी पार पन्नास ते पंचावन्न धावसंख्येचं टार्गेट या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सेट केलं तर वडवली बी टीमच्या विरोधात आपण वर्चस्व प्रस्थापित करू शकतो हाच एक इरादा असेल विशालचा हा चेंडू मिड ऑफला तर क्लिअर केलाय डीप कव्हर मध्ये क्षेत्रक्षक आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट केलंय दोन दावा, के दोन खेल दावा एक कम्प्लीट केल्या शेवटच्या चेंडूवरती दोन षटकाचा खेळ समाप्त गेले, एक बॅट्समन होता नेल्सन मडवी. खूप सारी पारितोषिक दोन्ही संघांसाठी नितीन मात्रे वसार टीमचे ज्याने मागच्या मॅच मध्ये सलग तीन चौकार खेचले होते त्यासाठी आदरणीय नाना मोकाशी यांच्याकडून कॅश मी विनंती करेल दोन ड्रिंक्स ब्रेक आयोजकांकडून सूचना येते दोन मध्ये ड्रिंक्स ब्रेक नाहीये कृपया करून थांबू नका लवकरात लवकर खेळा हीच एक विनंती असेल वेळेचा सदुपयोग करा जास्त वेळ घेऊ नका पंचवीस मिनिट तुम्हाला दिली जातील पाच षटकांसाठी नितीन मात्रे वसाळचा फलंदाज ज्याने सलग तीन चौकार लगावले मी त्याला आमंत्रित करतोय हजार रुपयांचं कॅश प्राईज आपण घेऊन जायचे नाना मोकाशी यांच्याकडून हे पारतोषिक दिले जाणार संपूर्ण स्पर्धेसाठी हे पारतोषिक आहे नितीन मात्रे वसाळ टीमचा फलंदाज आपण हे पारतोषिक घेण्यासाठी त्वरित यायचंय वडवली बी विरोधात आगासन या दोन संघा दरम्यान चालू असले लढत आगासन टीम करण खेळतोय बारा या धावसंख्येवर त्याच्या साथीने विनायक मुंडे सात या आकड्यावरती खेळतोय एकूण धावसंख्या वीस षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आलाय कमलेश पाटील पहिल्या मॅच मध्ये तिसरं षटक दिलं होतं एका नवीन गोलंदाजाला ऋतिक पाटीलला परंतु आता बदल करण्यात आलाय तिसरं षडक घेऊन येतोय कमलेश पाटील वेगवान चेंडू पुल करायचा होता व्यवस्थित बॅटवरती आला नाही अतिशय वेगाने आला लॉंग ऑन लक्षेत रक्षक पोहोचतोय अवघी एक धाव त्या ठिकाणी पुरस्कार दिला जाईल समीर थांबवतोय मी जयवंजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राईज आपण द्यायचं आहे तब्बल एक हजार रुपयांचं हे कॅश प्राईज असणार आहे नाना मोकाशी ज्यांनी हे पुरस्कृत केले यस समीर दाव संख्या एकवीस आहे पाच ओव्हरची मॅच कितपत टार्गेट सेट केलं जाणार याची चर्चा तिसऱ्या ओव्हर पासूनच आता सुरू आहे दग आउटमध्ये समोर लेफ्टी बॅट्समन बाउन्सरचा इथे वापर करण्यात आला पंच सांगतायत की हाईट जास्त आहे त्या कारणास्तव हा व्हाईट बॉल आणि वॉर्न देखील करण्यात येते कमलेश पाटीलला वन बाउन्सर पर ओव्हर दोन्ही अंपायर आमचे गुप्ता सर आणि त्याचबरोबर मुन्ना पठाण धावसंख्या बावीस ट्वेंटी टू खोलात टाकला हा चेंडू पहा वेरिएशन किती छान आहेत सूरज पौजदार अगोदरचा चेंडू टाकला हाफ ट्रॅकर म्हणजे जेणेकरून बॅट्समनला बॅकफुटला ढकललं आणि दुसरा चेंडू टाकला यॉर्कर लेंथ वेरिएशन आपण नेहमी म्हणतो की स्पीड वेरिएशन इफेक्टिव्ह ठरत असता त्याचबरोबर लेंथ वेरिएशन टप्पा टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचा खेळ आहे आणि त्या टप्प्यांची अचूकता जपताना आणि आमचा हा प्रेक्षक वर्ग आनंद घेतोय खारडी चषकाचा त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत धावसंख्या बावीस ट्वेंटी टू बॅटच्या रडारमध्ये होता हा चेंडू गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे स्क्वेअर लेग वरून क्षेत्रक्षक येतोय विकास पाटील पोहोचतोय फेक होईल तत्पूर्वी दोन धावा इथे दोन्ही बॅट्समनने कम्प्लीट केल्यात आगासन टीमचे दोन्ही फलंदाज आता कल्टिवेट करत असताना आकार देत असताना या धावसंख्येला कारण टार्गेट कितपत सेट करायचं आज आपण मॅचेस जर का पाहिल्या त्रेचाळीस बेचाळीस अडतीस एकोणचाळीस पन्नास सत्तर एका वाकण टीमने फक्त कुठल्यात बाकीच्या सर्व आपण ज्या मॅचेस पाहिल्या ना या मॅचेस पन्नासपर्यंत पंचावन्नपर्यंतच जाऊन पोहोचलेल्या आहेत टार्गेट किती सेट करणार अगासन टीम कमलेचा हा स्लो वन पिक केले परफेक्ट परंतु सजावट पहा किती अचूक आहे लेफ्टी बॅट्समन समोर आहे त्याला चेंडू बाहेरच्या चे दिशेनं काढण्याचा प्रयत्न केला गती कमी केली फिंगर रोल केल्या चेंडूवरती परफेक्ट फिल्डरच्या हातापर्यंत जाऊन पोहोचला एक धाव जोडली गेले तिसरं षडक या षटकामध्ये आतापर्यंत कमलेशने धावा दिल्या त्या पाच एक वाईट देखील आलाय संपूर्ण त्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं आतापर्यंत धावा दिल्यात बारा एक विकेट त्यानं घेतले नेल्सन मडवीची संघाची धावसंख्या आगासांची आगासनची पंचवीस सेकंड राऊंडची ही मॅच आहे दोन्ही संघाने एक एका संघाला पराभूत केले आणि ते आता एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत गती होती या चेंडूवर करणने इथे करण दिलाय षटकार याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो ज्या गतीनं चेंडू बॅट वरती आला त्याच गतीनं फेकून दिला अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय करणच्या बॅट मधून तोय षटकार दाव संख्या झाली ले ती एकतीस थर्टी 31 एकतीस धावा समोर करण पाटला केला चेंडूचा बॅटची कडा घेतले चेंडू गली रिजन मध्ये एक धाव तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय सूर्य पाहतोय अगदी आपल्यापासून थोडी रजा घेत असताना तीन ओव्हरचा खेळ समाप्त टीम ची धाव संख्या बत्तीस विकेट गेले एक काही महत्वाचे अनाउन्समेंट कुणाल सर हॅलो खाडीचषक दोन हजार एकवीस आणि या खाडी चषकाच्या माध्यमातून आज आपण पाहिलं ज्यांच्या आवाजाने ही संपूर्ण क्रीडानगरी नावून निघाली खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं आमच्या रायगड समालोचक संघटनेचे ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत सचिव आहेत त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर मी दिनेश हिरामन पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीपक पाटील पळसपे गावचे समालोचक त्यांचा सन्मान आपण करावा आजच्या दिवसामध्ये अप्रतिम असं समालोचन दीपक पाटील यांनी केलं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना या स्पर्धेची आठवण म्हणून ही पांडुरंगाची प्रतिमा दिली जाते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपल्या आठवणीमध्ये नेहमीच ही स्पर्धा राहावी यासाठी सन्मानित केलं जात या पांडुरंगाच्या प्रतिमेने खूप चांगला आवाज दीपक पाटील यांचा अतिशय मंत्रमुग्ध करणारं करणारं समालोचन त्यांनी आजच्या दिवसामध्ये केलं आपले मनपूर्वक आभार या आयोजकांच्या वतीने आम्ही मानतो धन्यवाद तीन ओरचा खेळ संपलाय आणि लगेचच आता कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया तिथे जोडले जातात पुन्हा एकदा समीर सोमने सर इट्स ओवर टू यू थँक्यू तीन ओरचा खेळ समाप्त बत्तीस दहावा संख्या आणि नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचे ड्रॉ तुमच्या समोर आहेत वीस तारखेला गुजरातचा संघ त्यांच्या विरोधात पहिले मॅच असेल छत्रपती वॉरियर्स सातारा सेकंड मॅच असेल चार संघ खेळणारे दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली त्यांच्या विरोधात रोहित इलेवन वास्को अर्थातच गोव्याचा संघ एकवीस डिसेंबरला ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड रायगडचा संघ असेल त्यांच्या विरोधात गुजरातचा पुन्हा एकदा एल के स्टार राजकोट सेकंड मॅच असेल पी एन बी चॅम्पियन्स खारघर विरोधात मिथ मास्टर खारडी आणि तिसरा दिवस बावीस डिसेंबर मेगा मॅग्निफिसंट ठाणे विरोधात जितू रि जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली आणि सेकंड मॅच असेल राय राय योद्धा खेड विरोधात जे एस अभि अभिजित पांडसे मुंबई हा संघ खेळताना दिसेल मॅचला सुरुवात पुन्हा एकदा ऑफला ऑफ साईडला चेंडू ढकलायचा होता कडा घेतली बॅटची मिडॉनपर्यंत चेंडू पोहोचला स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचला एक धाव धावसंख्या तेहतीस टार्गेट किती सेट केलं जाणार आता याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे खारडी चषक आणि जी महत्त्वाची अनाऊन्समेंट करण्यात येते आयोजकांच्या वतीनं की ही आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे यानंतर कोणतीही मॅच होणार नाही ही आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे कारण काही संघ जे जिंकलेले आहेत कदाचित ते वाट पाहत असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे तुम्हाला आयोजकांकडून कळवण्यात येईल की कोणत्या दिवशी तुमचा सामना असेल आणि कोणत्या वेळेला असेल ही महत्वाची सूचना आहे आयोजक तुम्हाला संपूर्णपणे माहिती पोहोचवतील की उर्वरित सामने तुमचे कधी खेळवण्यात येतील ते ठेवतीच दावा लेफ्टी बॅट्समन ऑन फायर विनोद कांबळी स्टँडच्या दिशेने हा चेंडू परंतु काय क्षेत्रक्षणे काय कॅच कम्प्लीट केले कमलेशने चित्त्यासारखा धावला आणि चेंडूवरती झपटला आणि त्याने कॅच घेतले ती विनायक मुंडेची बॅट्समन आउट गाण्यांचा आस्वाद मग अशी देखील उल्लेख केला सर्फ करता। स्तना ची बेले। दे। कि की आता चंदू फुटाणे सर माहोल क्रिएट करत असताना सायंकाळची वेळ आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतो आहे प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे असं मी म्हणणार नाही की सायंकाळच्या सत्रामध्ये सकाळी जेव्हा मॅच चालू झाली ना पहिली मॅच देसाई विरोधात अगदी आपण पाहतोय की वडवली बी त्यावेळी देखील इतक्याच मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग उपस्थित होता हे प्रेम आहे खारडी चषकावर गेली चोवीस वर्ष तेवीस वर्ष परंपरेची आणि हे वर्ष आहे चोवीसावं बॅट्समन आउट झाला विनायक न्यू बॅट्समन विराज मुंडे खोदून काढला हा चेंडू चांगला फटका साईड स्क्रीनच्या अगदी समोर हा चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पहा एक मिसफिल्ड झाली होती त्यानंतर फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन दाखवत असताना वडवली बी हा संघ डाबा संख्या चौतीस थर्टी फोर षटक षडक इथे चौथं षडक इथे ऋतिक पाटील टाकतोय न्यू बॅट्समन विराज इन्फॉर्म बॅट्समन आहे या वर्षीचा कारण अपेक्षित होतं की के जी मुंडे कदाचित येईल परंतु विराज मुंडेला इथे प्रमोट करण्यात आलंय कारण यावर्षी तो चांगल्या फॉर्म मध्ये टच आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा आहे आगासन मोठ्या फटक्यांची बॅटची कडा घेतले त्यानंतर अंगावरती चेंडू जाऊन आदळला वेगानं गोलंदाजी करतो ऋतिक पाटील सटक लाईन इथे मात्र पकडल्या बेदक माराम शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही मर्यादित षटकांच्या मॅचेस खेळता त्यावेळी फलंदाजाला कोणती जागा न देणं फटक्यांसाठी हे फार महत्वाचं असतं आणि त्याच लाईननं किंवा त्याच चॅनलनं गोलंदाजी करत असताना बॉलर आपण पाहतोय ऋतिक पाटील वडवली बी टीमचा एक विकेट घेतले धावा दिल्या चार चेंडूंमध्ये अवघ्या तीन हा ट्रॅकर बॉल फ्रंट फुट वरून पुल करायचा होता मिस टाइम स्ट्रोक परंतु लॉंगाच्या क्षेत्रक्षकाच्या अगदीच समोर हा चेंडू परंतु विराज हुशार आहे त्यानं दुसऱ्या धावेसाठी फोर्स केलं ते करण करण बेडेकरला आणि दोन धावा इथे त्यानं कम्प्लीट केल्यात दोन धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आहे सदतीसवरती थर्टी सेवन चौथं षटक किमान प्रत्येक षटकामागं दहा हे प्राथमिक लक्ष असतं फलंदाजांचं त्या प्राथमिक लक्षापर्यंत म्हणजे सरासरी पोचेल का कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओवरमधील जे चौथं षटक आहे मॅच आहे पाच ओवरची समोर बॅटिंग करतोय करण बेडेकर चोवीस या धावसंख्येवर पुढे होऊन मारला हा फटका स्टायलिश बेमिसाल अप्रतिम अविश्वसनीय करंच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार चौकार एक्केचाळीस धावा संख्या आणि आता अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय शुभम जो पहिल्या मागचा हिरो ठरला होता वडवली बी टीम साठी आता देखील हिरोगिरीची अपेक्षा आहे वडवली बी टीम ला कारण पन्नास पर्यंत जर का ओम साई संघ जाऊन पोहोचला तर केजी मुंडेची दोन षटक याकडे सगळ्यांचं लक्ष असेल ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात खेळाडू दरम्यान की कोणता प्रभावशाली आहे आगासन टीम कडे गोलंदाजीतला ते सर्वांना ठाऊक की केजी मुंडे ती दोन षटक याच उद्देशानं शुभम पाटीलला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करावी लागणार हा खेळ नुसता क्रिकेटचा आहे हा खेळ मैदानी नाही आहे हा बुद्धिबळ जसा पटलावरती खेळला जातो ना तसा हा बुद्धिबळासारखा खेळ आहे फक्त इतकंच की हा क्रीडांगणावरती खेळला जातो आणि बुद्धिबल हे पटलावरती खेळलं जातं तसाच हा खेळ आहे कुरघोड्या केल्या जातात डावपे चाकले जातात जाता। हा तो क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटचा खेळ निमित्त आहे ते खारडी चषक पर्व आहे चोवीसावं अंतिम षडक फेकण्यासाठी गोलंदाज तयार शुभम पाटील समोर आहे बॅट्समन विराज मुंडे पुढे होऊन फटका खेचला कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफ ला क्षेत्रक्षक आणि त्याच्या डोक्यावरून वन बाउंस सी मारेशा पार विराज मुंडेच्या बॅटमधून येतोय हा चौकार हॉस्पिटलवरून या मॅचचा आनंद घेत असताना फर्स्ट इनिंग चालू आहे सूरज आणि ज्या पद्धतीने खेळ चालू आहे मॅचला सेकंड इनिंग मध्ये खूप मजा येणार आहे चुरस उत्कंठा सर्व काय रो हा सामना होणार आहे या पीळ मात्र सुद्धा शंका नाही विराज मुंडेचं प्रमोशन का केलं परंतु हा फटका फसलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय कल्पेश त्या ठिकाणी होता आणि विराज मुंडे आता मात्र परततोय धावसंख्या आहे 45 45 दादांविषयी निश्चितच मी म्हणेल की कित्येक आयोजन आम्ही पाहतो कदाचित असं काही जण मला बोलतील की असं का परंतु कित्येक आयोजकांना आम्ही पाहतो की जगा मागा आणि मला नुसतं बघा परंतु दादांना शोधावं लागतं व्यासपीठावरती ते फक्त मॅच पाहत असतात की मॅच कशी रंगते त्यांना तुम्ही आता देखील स्कोर विचारला ना तरी दादा तुम्हाला आवर्जून स्कोअर सांगतील इतका स्कोर आहे या आहे अशी बॅटिंग व्हायला हवी नंतर गोलंदाजी अशी व्हायला हवी त्यांचं देखील एकच म्हणणं असतं की मॅच नेल बॅटिंग व्हायला पाहिजेत प्रेक्षकांना आनंद भेटला पाहिजे मॅचमधून क्रिकेटमधल्या विविध रंगांची उधळण खारडी चषकामध्ये व्हायला हवी त्यासाठी मी जबाबदारी आहे आणि असं जबाबदारीचं नेफत अर्थातच या स्पर्धेचे शिल्पकार दादा पाटील करणच्या बॅटमधून फटका येतो आहे ऑफ ड्राईव्हचा फटका एक दहावी ते जोडली जाणार के जी मुंडेला ऑन स्ट्राईक आणलं जात आहे आता अपेक्षा के जी मुंडेकडून विस्फोटाची वाई वी के अगासन टीम के ब्लास्ट व्हायला हवा नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप वीस तारखेला आहे परंतु अगासन टीमला अपेक्षित आहे की हा ब्लास्ट आत्ता व्हायला हवा या मॅचमध्ये सेहेचाळीस धाबा झाल्या तीन चेंडू शिल्लक आहे की त्याला थांबवणार शुभम पाटील जो पहिला मॅचचा हिरो आहे बॅटल चांगलं रंगेल समोर केजू मुंडे आणि त्याच्या विरोधात शुभम पाटील अगासन टीमच्या धाबा झाल्या सेहेचाळीस फोर्टी सिक्स आडव्या बॅटने हा फटका खेचलाय परंतु उंच 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 आणि उंच आणि उंच असताना झेल मात्र टिपलाय सीमालगत तो कमलेशने खेळ समाप्त होतोय केजू मुंडेचा प्रयत्न चांगले परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाही सेहेचाळीस से या धावसंख्येवरती बाद होतोय पहिल्याच चेंडूवरती केजू मुंडे थँक यू या व्यासपीठावरती उपस्थित आहेत काशीनाथ दादा पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत उत्कंठा शिगेला पहिल्याच सत्रापासून इथे लागले खेळ चालू आहे डावपे चाकले जात आहेत रन आखली जाते पहिल्याच बॉल पासून अंतिम षटक इथे चालू आहे दोन चेंडू शिल्लक आहेत कितपत टार्गेट असणार समोरे करण बेडेकर पंधरा चेंडूंमध्ये एकोणतीस धावा कुठल्यात त्या करणने फटका सजवला आहे परंतु हवेत आहे एलिव्हेशन मिळालं नाही मागच्या दोन चेंडूंवरती दोन विकेट बाद होतोय करण बेडेकर परंतु आपल्या टीमसाठी त्यानं योगदान दिलं सोळा चेंडूंमध्ये एकोणतीस धावसंख्येचा ट्वेंटी नाईन या आकड्यावरती बाद झालाय करण बेडेकर आणि संघाची दाव संख्या आहे सेहेचाळीस आणि पुन्हा एकदा कामगिरी करत असताना शुभम पाटील त्यानं दावा दिल्या पाच विकेट घेतल्यात तीन आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो शुभम पाटील सिद्धेश गेला आता मैदानावर अंतिम चेंडू सेहेचाळीस धाबा झाल्या टार्गेट केलं जाणार का पन्नाशी पार की पन्नासच्या आतमधलं पन्नासशी पार गेले तर न्युमेरिकल टेन्शन वाढेल जे आपण मार्केटमध्ये नेहमी पाहत असतो नऊशे नव्याण्णव आणि एक हजार अंतर एक रुपयाचं परंतु टेन्शन वाढवतं तशी आता परिस्थिती आहे मैदानावर सेहेचाळीस अर्थातच पन्नासच्या पार गेले तर टेन्शन वाढेल वडवली बीचं पन्नासच्या आतमध्ये राहिलं तर थोडं टेन्शन कमी होईल वडवली बी टीमचं शेवटचा चेंडू शफल क्रॉस झाला विकेट हॅट्रिक होईल का आणि इथे विकेट हॅट्रिक संपादित केले शुभम पाटीलनं आणि पारितोषिक आहे नाना मोकाशी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी हजार रुपयांचं कॅश प्राईज मात्र ठेवण्यात आलं होतं आणि ते पारितोषिक पटकावलंय आणि त्याचबरोबर पाच हजार पाचशे पंचावन्न पारितोषिक होतं सुभाषजी पाटील निळजेऊन त्यांचं देखील पारितोषिक होतं पारितोषिक पटकावलंय ते गोलंदाज शुभम पाटीलनं पाच ओव्हरचा खेळ अर्थातच प्रथम सत्राचा अंत इथे झालाय आणि प्रथम सत्राच्या अंती अगासन टीम जाऊन पोहोचले सहेचाळीस वर सत्तेचाळीस दाव संख्येचं टार्गेट आहे सतीश दादा प्रतिष्ठान अर्थातच चेंज द गेम ओढवली बी टीमच्या विरोधात पाच षटकं दावा करायचे सत्तेचाळीस आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच ओर टू जे थँक यू पारितोषिक जे आदरणीय नाना मोकाशी यांच्याकडून होतं शुभम पाटीलनं विकेट हॅट्रिक संपादित केले त्यासाठी हजार रुपयांचं कॅश प्राईज मात्र देण्यात येईल मॅच समाप्त झाल्यानंतर प्रथम सत्रामध्ये धावा कुठल्या सेहेचाळीस टार्गेट ठेवण्यात आले वडवली बी टीमच्या अगेन्स्ट सत्तेचाळीस या सायंकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना थोडी दमचाक नेहमी होत असते अगदी सकाळीच मी उल्लेख केला की दिवसाच्या सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये आणि शेवटला सायंकाळच्या सत्रामध्ये धावा कठीण आहे दावा करणं खूप कठीण असतं फलंदाजांसाठी आणि आजचा संपूर्ण दिवस आपण पाहिला तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजीचा वर्चस्मा आपण जरूर पाहिला आहे तर त्याच परिस्थितीवरती अर्थातच गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती आहे अनुकूल परिस्थिती असताना वडवली बी टीमला सत्तेचाळीस या धावसंख्येवरती थांबवण्यात थोपवण्यात यश मिळेल का आगासन टीमला की या विपरीत विजयाचा डंका आणि चॅम्पियनच्या शोधात असलेला वडवली बी टीम आजच्या स्पर्धेतील दुसरा विजय संपादित करेल का हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो पाटील यांना तत्पूर्वी मी राजा घेतो धन्यवाद हॅलो पुन्हा एकदा आपल्या मुख्य व्यासपीठावर एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत आज या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात अलंकारिक शब्दांचा खजिना आवाजाचे जादूगर अतिशय चांगले समालोचक आमचे परम मित्र समीर सोमने सर व्हॉईस ऑफ त्यांचा सन्मान इथे केला जाईल मी विनंती करेन दिनेश हिरामन पाटील या स्पर्धेचे नेतृत्व या स्पर्धेचे उद्घाते त्यांच्या शुभस्ते समीर सोमने यांना आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानित केलं जाणार आहे या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाची जादू ज्यांनी बिखेरली खूप चांगलं समालोचन अलंकारिक शब्दाचा खजिना असलेले समालोचक आमच्या अतिशय जवळचे मित्र समीर सोमने यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो आहे व्हॉइस ऑफ कर्जत यांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आदरणीय दिनेशी रामन पाटील यांच्या वतीने त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय आच्छा या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं विठुरायाची ही प्रतिमा त्यांना दिली जाते नेहमीच आठवणीमध्ये राहील त्यांच्या देखील ही स्पर्धा धन्यवाद समीर खूप चांगलं समालोचन सा तुम्ही आज या स्पर्धेमध्ये केलं वेळ न दवळता कारण पहिल्याच चेंडूवर एक मोठा धक्का दिला आहे आणि ओमसाई आगासन या मॅचमध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ करतोय वडवलीचा संघ दमखम दाखवेल का हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून आपल्याबरोबर पुन्हा एकदा या शेवटच्या सत्रामध्ये जोडले जात आहेत दीपक पाटील सर इट्स ओव्हर टू यू थँक्यू थँक्यू सो मच कुणाल सर थँक्यू सो मच समीर सर पहिल्याच बॉलवर फार मोठा धक्का सहन करावा लागणार आहे आता मात्र सतीशजाता प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली बी संघ पुन्हा एकदा विशाल पाटीलनं निराशा केले आणि या ही धुरा आता मात्र उर्वरित फलंदाजांच्या खांद्यावर त्यानं सोपवले हे दुसऱ्यांदा घडले आज दिवसामध्ये केजू मुंडेनं पहिलाच बॉलवर मोठा धडका दिलाय असंच म्हणावं लागेल ओमसे आगासन टीमकडून पहिलं षटक टाकतं आणि केजू मुंडेची षटकं फार महत्वाची असणार या मॅचमध्ये आणि आता मात्र मागच्या मॅचमध्ये कसं कसं प्रेशर झेलत मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी एक रोमहर्षक विजय वडोली बी संघाला मिळून दिला होता परंतु oh, या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळणार का इट्स अ मुंडे अटॅक लगातार दुसरा धक्का दिलाय दोन चेंडूंवर दोन धक्के मात्र दिलेत ते केजू मुंडे या गोलंदाजाना आणि फलंदाजी मात्र ढेपाळले पहिला दोन बॉलवर दोन मुख्य फलंदाज पहिल्यांदा विशाल पाटील आणि आता मात्र हृतिक पाटील होतोय शून्यावर बाद मात्र दोन महत्वपूर्ण सफलता अर्जित केल्यात आणि त्याही कोणाच्या चेंज द गेम वडवली बी संघाचे मुख्य आधारस्तंभ फलंदाज विशाल पाटील आणि हृत्तिक पाटील गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखीन एक विकेट हॅट्रिक आज पाहायला मिळणार का याची उत्सुकता मात्र लागली आहे परंतु सत्तेचाळीस जाबांचं लक्ष तुमच्यासाठी सोपं नाहीये असं ठणकावून सांगितलं आता मात्र के जी मुंडे या गोलंदाजांना लाजवाब कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाटील आणि आकाश पाटील यांच्यावर आता मात्र ही मोठी जबाबदारी पुन्हा एकदा दोन हजार रुपयांचं पारितोषक प्रतीकजी बडेकर यांच्याकडून असेल जर विकेट हॅट्रिक घेतली तर दोन हजार रुपयांचं पारितोषक असेल ते केजू मुंडे साठी गोलंदाज सह सा विकेट ना आकाशसाठी हा बॉल आउट ऑफ स्टोम चेस करण्याचा प्रयत्न परंतु इथे वाईल्ड लाईनच्या बाहेरून जातोय ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणार हा बॉल मात्र व्हाईट बॉल दर्शवलाय आणि आमांतर धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जातंय ते एक या धावेनं थोडासा नाराज आहे केजू त्याचा विश्वास बसत नाहीये परंतु पंचांशी पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो आणि त्याचं पालन आपल्या सगळ्यांनाच करावं लागतं व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी ही सिंगल एकेरी धावेनं अखेरीस खातं उघडलंय ते सतीश दाता प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली बी संघाचं केजू पुन्हा एकदा भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा आकाशसाठी कंबरन मोडलंय चेंज द गेम वडवली बी संघाच्या फलंदाजीचा आणि हा तिसरा धक्का बसलाय दादा प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली बी संघाचा आकाश पाटील सुद्धा शून्य या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर तीन विकेट्स मात्र मिळवल्यात फक्त एक धाव धाव फलकावर वाईटच्या स्वरूपात ही धाव आले त्यामुळं आता फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे पुन्हा एकदा चेंज द गेम बडवली बी संघाला असंच काहीसं चित्र आपल्याला पहिला मॅचमध्ये पाहायला मिळालं होतं ज्यावेळेस मात्र रिची प्रतिष्ठान देसाई सुद्धा सुपर क्लास गोलंदाजी केली होती पहिल्या दोन ओव्हर्समध्ये तब्बल चार फलंदाजांना माघारी परतवलं होतं आणि असं असताना मात्र तदनंतर ज्या पद्धतीनं शुभमनं बॅटिंग केली होती विकासनं बॅटिंग केली होती आणि त्या दोन फलंदाजच्या जोरावर मात्र बडवली बी संघानं त्या दाबा पूर्ण केल्या होत्या आता पुन्हा एकदा त्यांचाच आधार घेतला जाणार का की कल्पेश पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी मात्र या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करणार परंतु उत्सुकता लागले ते के जी मुंडेच्या या षटकाची कारण तीन चेंडूंवर मात्र तीन सफलता त्यांना अर्जित केल्यात आणि या प्रमुख आधारस्तंभ असणारे सगळे फलंदाज आता मात्र बाद झालेत ओव्हर पुन्हा एकदा सज्ज होतोय यावेळचा बॉल जोरदार अपील पाहायला मिळतोय अपील लगेच नाकारलाय पंचांनी सांगितलं बाहेरून जात असेल परंतु अपील मात्र नाकारले स्वरुपात ही रन मात्र पूर्ण केली गेली रिव्ह्यू घेतला गेलाय फ्रॉम फिल्डिंग साईड कोलंदाजानं के जू मुंडेनं हा रिव्ह्यू मात्र घेतला आहे तो कॉन्फिडंट आहे की कदाचित लेक बिफोर द विकेट होऊ शकतो परंतु हे चाचपडलं जाईल आता थर्ड था अंपायरच्या था मदतीनं टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून मात्र जरूर चाचपडलं जाईल आता पाहावं लागेल पिचिंग इन लाईन झाले का इम्पॅक्ट काय होता चेंडूचा हाईट काय होता मेडलला मात्र पीस झालाय का आणि हे सगळं पा पाहिलं जाईल ते थर्ड अंपायरच्या मदतीनं अतिशय महत्त्वपूर्ण डिसिजन असेल कारण पाहायला गेलं तर या दोन फलंदाच्या जोरावर या मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकतो चेंज द गेम ओढवली बी संघाला त्यामुळं केजू मुंडेसाठी विकेट ची जोरदार अपील रिव्ह्यू घेतला गेला पंचांची मात्र इच्छा नव्हती त्यामुळं इथून फार मोठा निर्णय सगळेजण या निर्णयाची वाट पाहत असताना कारण संघ पूर्णपणे संकटामध्ये अडकलाय चेंज गेमली बी संघ आणि हा गेम चेंज करायचा असेल तर या दोनही फलंदाजाला मात्र खेळपट्टीवर राहावं लागेल लागेल फोर्टी प्लस चे अनिल जी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय कार्डी चषक दोन हजार एकवीस मध्ये स्वागतम सुस्वागतम त्याचप्रमाणे आगासन टीम साठी शिवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ नरेशजी मुंडे जर संघानं फायनलमध्ये प्रवेश केला आगासन संघानं तर सगळ्या खेळाडूंना मात्र बॅट देण्यात येईल परंतु इथे मात्र अल बी डब्ल्यू फलंदाज मात्र बाद होतोय आणि लागलेला हा मोठा झटका चेंज द गेम वडवली बी संघासाठी फार मोठा झटका असेल कारण ज्या पद्धतीनं थोडीशी दयनीय अवस्था झाली एका पाठोपाठ एक फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र बाद केले काय भन्नाट षटक टाकले त्या षटकाची पाहायला गेलं तर विचारही केला नसेल तो विशाल पाटील आणि कंपनीनं परंतु एक घडलंय के जू मुंडे या गोलंदाजानं मात्र हे करून दाखवलंय चार फलंदाज एकाच ओव्हरमध्ये बाद करण्याचा कारनामा मात्र आहे आणि जी एकमेव धाव आली ती वाईट बॉलच्या स्वरूपात आली होती त्यामुळे हे षटक मात्र किती जीवघेणं ठरलंय चेंज गेम अडवली बी संघासाठी याचा विचारच न केलेला बरा पुन्हा एकदा संघाला सवाडाची जबाबदारी मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर येऊन पडणार परंतु सहाव्या क्रमांकावर प्रवेश पाटीलला मात्र पाठवलं जात आहे प्रवेश पाटील आणि कल्पेश पाटील अशी जोडी असेल कल्पेशला आता मात्र जबाबदारीनं खेळ करावा लागेल तो खेळ विकास पाटीलचा मात्र आठवावा लागेल जो खेळ मात्र शुभमनं केला होता त्याच खेळाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा करावी लागेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज केजू मुंडे काय अटॅक पाहायला मिळालाय सळसळणारे चेंडू तेवढ्याच वेगानं मात्र येणारे वेगावर स्वार होऊन मात्र ही केलेली गोलंदाजी आणि या या गोलंदाजीनं ना मात्र नाकी न आणले ते बनवली बी संघाच्या फलंदाजांना चित्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय प्रवेश पाटील आणि कल्पेश पाटील अशी जोडी आपण पाहतोय केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज अगदी सॉफ्ट हँडेड यावेळेस मात्र ढकललाय बॉलला कव्हरच्या दिशेमध्ये सिंगल आले दुसरा धाबेचा प्रयत्न केला जातोय आता रिस्क तर घ्यावीच लागणार आहे डायरेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु दोन रन्स कम्प्लीट केल्या जातील या दोन धाबांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल आणि हेच क्रिकेट खेळावं लागेल जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र पहिल्या मॅचमध्ये खेळला होता वडवली बी संघ परंतु सोपं नसेल कारण ओम सई आगासन सुद्धा तेवढाच नामवंत संघ आहे गेल्या वर्षीची ही स्पर्धा मात्र या संघानं गाजवली आणि असं असताना मात्र त्यांच्याकडून सुद्धा संपूर्ण गावाला त्यांच्या परिसराला मात्र या स्पर्धेमध्ये खाडी चषकामध्ये चॅम्पियन होणं कोणाला आवड उड़, आवडणार नाही आणि त्यासाठी मात्र हा कसून सराव आणि कसून जो प्रयत्न केला जातो केजू मुंडे कर्वी हे त्याचंच द्योतक आहे हे त्याचंच ज्वलंत उदाहरण आहे प्रवेशन खातं उघडले दोन या धावेनं केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर मच्या बाहेर इथे पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली गुड लाईन आणि लेंथवर मात्र हा चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता काय भन्नाट षटक मात्र पाहायला मिळालंय या षटकामध्ये दावा दिल्या त्या तीन आणि चार महत्वपूर्ण सफलता मात्र अर्जित केल्यात ते केजू मुंडे या गोलंदाजांना सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग परफॉर्मन्स बाय के जू मुंडे अफलातून फलंदाजीचा कणा मोडला तो वडवली बी संघाच्या आसामना जर ओमसाई आगासन टीमने इथून जिंकला तर चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल नरेश बाबू मुंडे यांच्या वतीने टीम ओमसाई आगासन ला थँक यू जे तर एम एस धोनी स्टँड समोर त्याचप्रमाणे दिलीप वेंगसरकर स्टँड समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे रेलिंगवर आपण झोकून देऊ नका थोडंसं दूर वा स्टँड आपण पाहतोय आपण 8 स्टँड आहेत बसण्याची संपूर्ण आसन व्यवस्था आपल्याला साठी केलेली आहे रेलिंगवर आपण जोर देऊ नका ही विनंती असेल चला लाडक्या प्रेक्षकांमुळेच मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय तब्बल 24 वर्ष आणि खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ही स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा सातत्यानं नामोल्लेख होत असो आणि याचं खरं तर पाहायला गेलं तर एक सुनियोजनपूर्ण आयोजन त्याचप्रमाणे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय आभार मानतोय कारण आपण ही स्पर्धा मात्र आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि त्यासाठी मात्र पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत या मैदानावर तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय केजू मुंडेनं काय गोलंदाजी केले काय ती दाहकता होती गोलंदाजी मधली तब्बल चार महत्वपूर्ण विकेट्स त्यांना आपल्या नामावर केल्या आणि तीनच दाबा दिल्या आता कशा पद्धतीनं हे सत्तेचाळीस दाबांचं लक्ष थोडंसं आवाक्यात वाटणार आव्हान आता मात्र थोडस डोईजड जातोय की काय असा प्रश्न चिन्ह आता मात्र मैदानावर असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित राहिलाय विराज येतोय विराजचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉटला मात्र झेल टिपला जातोय पाचवा धक्का बसलाय निम्मा संघगारच झालाय अर्धी टीम आता मात्र पॅवेलन मध्ये दाखल झाले आणि मॅच वर मात्र जवळ जवळ कंबर कसले ती आगासन टीम न तीन या धाबसंख्येवर पाच गडी गारत सन्माननीय संतोषजी बेडेकर साहेब ज्यांच्याकडून केजू मुंडेच्या या षटकासाठी तब्बल एक हजार रुपयांचं पारितोषिक आलं आहे थँक्यू सो, सो मच केजू मुंडेचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न मात्र संतोजी बेडेकर यांच्याकडून जा केला के जातो आहे आणि का करू नये ज्या पद्धतीनं हे षटक मात्र पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटेल प्रत्येकाला अशीच गोलंदाजी ज्या खेळपट्टीवर मात्र फलंदाज नेहमी यशस्वी ठरतात परंतु अशा खेळपट्टीवर मात्र गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळणं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय खूप सुंदर बॉलिंग खूप सुंदर बॉलिंग लाईंथ आणि लेंथवर बरोबर बॉलिंग होतंय आणि कोणताच मोठा फटका तर जाऊ द्या परंतु सिंगल सुद्धा काढू दिली जात नाही आहे आणि एवढी बिकट परिस्थिती मात्र करून टाकली आहे सतीश सतीशदाता प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली बी संघाची दावांसाठी संघर्ष ठरलेलाच आहे विकास पाटील मैदानामध्ये आलाय ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर पहिल्या मॅचमध्ये मध्ये मित्र मडेन हा संघ जिंकला होता ज्या अनुभवाच्या जोरावर ज्या सिंगल डबलच्या जोरावर मात्र चांगली बॅटिंग केली होती सुरेख यावेळेस मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला कव्हरच्या दिशेला बॉल ढकलला एकच जावेल जबाबदारी घेऊन खेळावं लागेल आता मात्र प्रवेश धावसंख्या एक ने पुढे चालले बऱ्याच अवधीनंतर धावफलक हलोर कार्ड तो चार या आकड्यावर चार या धावसंख्येवर पाच गडी बाद अशी फार कमी वेळा तुम्हाला चित्र जैन गेम मोडवली बी संघाचं पाहायला मिळालं असेल परंतु आज मात्र दोनही प्रमुख जे खेळाडू आहेत आघाडीचे हे सगळे पूर्णपणे मित्र म्हणेन त्यांची फलंदाजी ठेपाळली गेली तुमचे सन्माननीय पाहुणे सामन्याचा आनंद घेत असताना कमिटी मेंबर आमचे अगदी बाकफुटला जाऊन कटकण्याचा प्रयत्न सावधानतेणं ही इनिंग आता मात्र पुन्हा एकदा तशीच इनिंग पाहायला मिळणार का जी सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली होती आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र सुद्धा अपेक्षा असेल जो विकास त्याने धावांचा केला होता सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करून या थोडंसं संकटामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न मात्र केला पहिल्यांदा चांगली भागीदारी केली सिंगल डबल्स छेपल्या आणि त्यानंतर जेव्हा वेळ पडेल तेव्हा खराब चेंडूचा सामना करत मात्र चौकारांची सुद्धा आतशबाजी केली आणि तद्नंतर आलेल्या शुभमनं मात्र काय दर्जेदार फटकेबाजी केली आणि त्या दोन फलंदाज्या जोरावर मात्र पहिल्या मॅचमध्ये हा संघ जिंकला होता परंतु गोलंदाजांची दाहकता या मॅच मधली फार प्रसन्न करणारी असेल ती अगासन संघाच्या रचना इथे माझा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा एस रक्षकाच्या हातामध्ये गुडलँड स्पॉटवर पडलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय तो प्रवेश पाटीलचा आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता अफलातून स्ट्रॅटेजीनं चालावं लागेल अगोदरच धावांचं दडपण आहे चेसिंग करत असताना तुमच्या मनामध्ये मग अगोदर चार फलंदाज बाद झाल्यानंतर ही जबाबदारी पडले सिंगल डबल्स घ्यावी की जो वाढत चाललेला रनरेट आहे त्याला मात्र थोडंसं आटोक्यात आणायचं मग आक्रमकपणा राबवायचा की संयमपणानेच पुढे जायचं हे सगळ्या द्विधा मनस्थिती आता मात्र फलंदाजांच्या मनामध्ये असतील शॉर्ट ऑफ लेन डिलवरी अकूटप्याचा हा ही बॉल पुल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला त्याच्यामध्ये बिलकुल यश आलं नाही आहे कोणताच संपर्क झाला नाही आहे विशेषतः आणि त्याच पद्धतीचं षटक मात्र विराज मुंडेनं सुद्धा टाकलं आहे हे षटक टाकताना त्यांना दिला धावा दोन आणि एक महत्त्वपूर्ण सफलता मात्र आपल्या नावावर केले दोन षटकांचा खेळ संपला आहे फिगर आपण पाहतो आहे पाच या धावसंख्येवर पाच विकेट्स मात्र गमावल्यात अशी फिगर फार कमी वेळा प्रेक्षकांनी पाहिली असेल विशाल पाटीलचं या स्पर्धेमध्ये न चालणं ऋतिक पाटीलचीसुद्धा साथ मिळाली नाही हे दोन फलंदाज इनफॉर्म होते परंतु या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र त्यांचा करिश्माच दिसला नाही कल्पेश पाटील असेल कमलेश असेल आकाश असेल सगळेच खेळाडू पाहायला गेलं तर त्यांचे असफल ठरले त्यांचे सगळे प्रयत्न असफल ठरले आणि जबाबदारी आता मात्र मधल्या आणि तळाच्या फलंदाजांवर येऊन पडले सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी एक चांगल्या षटकाची गरज आहे अशीच परिस्थिती मात्र पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती दोन षटकानंतर पाचवर पाच केजू मुंडे पारितोषिक येते या ओव्हरमध्ये कशाही स्वरूपात तीन विकेट्स घेतल्या तर सन्माननीय नाना मोकाशी यांच्याकडून तीन हजार रुपयांचं पारितोषिक असेल आणि केजू मुंडेनं ते पहिल्या ओव्हरमध्ये तर केलंय याही ओव्हरमध्ये जर पुन्हा एकदा तोच करिश्मा केला प्रत्येक विकेटसाठी एक हजार रुपयांचं पारितोषक आलंय संतोषजी बेडेकर यांच्याकडून आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय एक हजार रुपयांचं पारितोषिक संतोजी बेडेकर यांचा प्राप्त करत असताना इथे सहावा धक्का पाच दावा झाल्यात आणि सहा फलंदाज बाद झाल्यात ही नामुष्की आता मात्र ओढवले चेंज द गेम वडवली बी संघावर जणाणून सोडलं आहे मैदान मी तर म्हणे ओमसाई आगाजन संघानं ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत जो तिखट मारा फलंदाजांना सपशेल निष्प्रभ केलं या मॅचमध्ये कोणताही वाव नाही आहे सिंगल डबल्स घेऊ देत नाही आहेत आणि एका पाठोपाठ एक विकेट्स मात्र फेकल्या जातात आणि खास करून याचा जे रहस्य आहे ती आहे गोलंदाजी केजू मुंडे असेल विराज मुंडे असेल ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत या मॅचमध्ये प्रेशर क्रिएट केलाय आहे जबाब कामगिरी सत्तेचाळीस धाबा आता मात्र डोंगरा एवढ्या वाटायला लागल्यात ला 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 असं वाटलं होतं चेंज द गेम अडवली बी संघाची फलंदाजी भक्कम आहे परंतु या भक्कम फलंदाजीला मात्र सुरुंग लावण्याचं काम कोणी केलं आहे ते केजू मुंडे आणि विराज मुंडे या दोनही गोलंदाजांनी सहा धक्के आत्तापर्यंत बसलेत दावफलकावर फक्त आणि फक्त पाचच धाबा आहेत के जी मुंडेचं हे षटक पहिलाच बॉलवर मात्र मोठा अडथळा दूर सरलाय विकास पाटील ज्या विकास मात्र मागची मॅच जिंकून दिली होती त्या विकासला मात्र माघारी पाठवलंय बॉल बॉल होताना दिसत नाहीये सरळ येतोय ना पोहोचला तोपर्यंत मात्र एकच धाव एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल एक एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय नामोहरम करून टाकलंय फलंदाजी करणाऱ्या चैन गेम बोडवली बी संघाला आज खऱ्या अर्थानं केजू मुंडेची गोलंदाजी पाहिली तर खऱ्या अर्थानं त्याचे चेंडू आहेत हे आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले थोडस कठीण जरूर होत चालय चेंज द गेम परंतु नावामध्ये काय चेंज द गेम हा गेम आता मात्र चेंज करणार का आणि नावाप्रमाणे पुन्हा एकदा वडवली बी संघ त्यांची गाडी आता मात्र पुन्हा एकदा पटरीवर येणार का याची उत्सुकता मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांना लागली असेल भन्नाट माऱ्यासमोर अक्षरशः प्रतिस्पर्धी वडवली बी संघाला नामोहरम केलंय वाईट मूर्त विकेट ना के जी मुंडे तयार होता इथे मात्र ड्राईव्ह केलाय मेडॉनच्या दिशेमध्ये सिंगल इझिली कन्वर्टेड इन टू द डबल हेच करावं लागेल दुहेरी धावा मात्र मिळाल्या दोन धावांच्या बरोबरीनं हे धावफलक आता मात्र हलत ठेवावं लागेल मुवमेंट तुमच्या धावफलकामध्ये पाहिजेच तरच मॅच जे कॅल्क्युलेशन आहे सत्तेचाळीस दाबा करायच्या आहेत त्याच्या आसपास कुठेतरी पोहोचता येईल किंवा ती शेवटच्या ओव्हर ती रिच फॅक्टर जो असतो रिचेबल आपण म्हणतो स्कोर कार्ड त्या तिथपर्यंत पोहोचता येईल परंतु त्यासाठी लढावं लागेल शुभम पाटीलमध्ये ती क्षमता पाटील जरूर आहे ही क्षमता मात्र पहिल्या मॅचमध्ये त्याने सिद्ध केली होती बॉल जोरदार अपील या सिडीज लाईक द विकेट मधोमध साधला जातोय एल बी डब्ल्यू आणखीन एक मोठा धडका दिलाय परंतु रिव्ह्यू घेतलाय तो बॅटिंग टीम ना शुभम पहिल्यांदा जात होता त्यानंतर कदाचित त्याला आठवण झाली रिव्ह्यूची आणि हा रिव्ह्यू मात्र यूज केला जातोय कारण अतिशय महत्वाची विकेट जर ठरली तर हा महत्वाचा धक्का असेल आणि इथे मात्र पूर्णपणे बॅकफूटवर फेकला जाईल कारण शुभम पाटील याच्यामध्ये क्षमता आहे पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा कारनामा त्यानं केला होता सामनावीरची ट्रॉफी त्यानं मिळाली होती काय फटकेबाजी केली होती संघ असाच अडचणीमध्ये असताना आणि आता मात्र शुभम पाटीलला बाद ठरवलंय ग्राउंड अंपायरना परंतु तोड अंपायरचा डिसिजन काय येतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय सध्या पेंडिंग आहे तत्पूर्वी आगासन संघ जर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतोय तर जीवांश मात्रे खारडी यांच्या वतीने तेराशे रुपयाचं तब्बल पारितोषिक आगासन टीमला देण्यात येईल यस इट इज लाईक बिफोर द विकेट आता मात्र धाबे दान आणले असतील ते वडवली बी संघाचे कारण आणखीन एक का स्टार फलंदाज या वेळेस मात्र बाद होतोय लाईक बिफोर like द विकेट केजू मुंडेची गोलंदाजी हे आज मात्र पुन्हा 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 पाहिली जाईल काय आ ओकणारे चेंडू टाकले त्यांनी आणि संपूर्ण संघाला पूर्णपणे अस्ताव्यस्त करून टाकलाय पहिल्या ओव्हरमध्ये चार विकेट्स या ओव्हरमध्ये दोन विकेट सहा या दाऊद संख्या त्यांनी दिले आणि सहा वर सहा विकेट्स घेतल्यात त्या केजू मुंडेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सहा वर सहा विकेट्स ए फार दुर्मिळ चित्र कोणाला सर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं कारण दोन षटकं एखाद्या गोलंदाजाला येणं आणि त्याच्यामध्ये सहा विकेट्स घेणं हे क्वचितच घडत परंतु हा कारनामा मात्र केलाय सहा विकेट आपल्या नावावर आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर कंबरड मोडून टाकले ते चेंज द गेम बुडवली बी संघाचं हे जो पुन्हा एकदा सज्ज होतोय रुपेश पाटील आणि प्रवेश पाटील अशी जोडी आपण पाहतोय नवव्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र आलाय केजू मुंडेच्या मात्र थोडासा लॅप करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता स्कूप करण्याचा प्रयत्न मात्र मागच्या बाजूला हा फटका खेळण्याचा प्रयत्न नसेल अगोदरच वेग आहे त्यामध्ये हे उसळणारे चेंडू आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा अवलंब करणं हे कितपत योग्य आहे हा सुद्धा प्रश्न आता मात्र वडवली बी संघाच्या पाठीराख्यांकडून विचारला जाईल परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आज संपूर्णपणे होरपळून निघालाय वडवली बी संघ केजू मुंडे समोर के मुंडेची मुंडे गोलंदाजी बाकपूटला जाऊन इथे मात्र दिशा दिले पॉइंट कडे वेगानं मात्र क्षेत्रक्षक फेकी करतोय तोपर्यंत मात्र व्हेरी क्विक डबल्स त्या ठिकाणी पूर्ण करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओ क्लास रनिंग द विकेट म्हणावी लागेल डोळ्यात देखत या धावा मात्र चोरल्या जातात या तिहेरी धावा मिळतात आणि या तिहेरी धावेनं मात्र पहिल्यांदा धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये तीन षटकांचा खेळ संपलाय अकरा वर्षात अशी केबिलवाणी अवस्था मात्र पाहायला मिळते ती दाता प्रतिष्ठान पुरस्कृत चेंज अ गेम वडवली बी संघाची दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या दोन षटकांमध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या तब्बल छत्तीस धावा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय अठराचा चा टार्गेट परंतु तीन ओव्हर्स मध्ये फक्त अकरा धावा दिल्या त्या गोलंदाजाने तीन षटकारांसाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक उशिरानं थोडासा मरुदेर वाढवण्याचा प्रयत्न केलाय रुपेशचा इथे मात्र मॅजिक गरजेचं आहे मॅजिकपेक्षा आता कष्ट घ्यावे लागतील प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जातं अकरा धावा झाल्यात सात फलंदाज बाद झालेत येणाऱ्या दोन ओव्हर्समध्ये अजूनही छत्तीस धावांची गरज आहे थर्टी सिक्स रिक्वायर्ड रिमेनिंग ट्वेल असं समीकरण या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कठीण होऊन बसलंय आणि या पॅवेलनमध्ये बसून निराश चेहरे विशाल आता मात्र विचार करत असेल मी थांबलो असतो तर ऋतिक सुद्धा तोच विचार करत असेल परंतु आता काही उपयोग नाहीये आता लढावा लागेल तळाच्या फलंदाजांना यावेळेचा हा बॉल सोडून दिलाय ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणार हा बॉल पंचानी मात्र स्वैर मारा दर्शवलाय व्हाईट बॉलचा इशारा एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे धावसंख्येमध्ये ओंकार पाटील षटक नंबर चौथ घेऊन आलाय बारा धाबा धाव फलकावर लागल्यात काय गोलंदाजी राहिले गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बॉल बॉल फिरून प्रयत्न परंतु मात्र मिडॉनच्या दिशेमध्ये वेगानं पूर्ण केली गेली आता रिस्क घेऊन सुद्धा फायदा नाहीये मोठे फटके खेळावे लागतील शॉट सिलेक्शन करावं लागेल चौकार षटकारच तुम्हाला या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करू देऊ शकतात आणि त्यासाठी मात्र लढावं लागेल लढाऊ बाणा जो वडवली बी संघाचा आजपर्यंत सगळेच क्रीडा रसिक अनुभवत आलेत तोच लढाऊ बाणा आजच्या मॅच मध्ये दिसलाच नाही पहिला मॅच मध्ये जरूर पाहायला मिळाला सगळे फलंदाज टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजानं जो सामना जिंकून दिला तो लाब होता परंतु इथे मात्र मधली फळी सुद्धा कोलमडली आणि तळाच्या फलंदाजांवर आलेली ही जबाबदारी आणि पाहायला गेलं तर धावसंख्येचा मोठा आता मात्र पाठलाग करायचा आणि त्यामध्ये घुसमटलेली ही फलंदाजी पाहायला मिळते आहे अडबा बॅट न यावेळेस मात्र पुलचा फटका खेळलाय बॉल हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक खाली येतोय आणि आणखीन एक झेल त्या ठिकाणी टिपलाय सिद्धेश मुंडेना आणि धक्का दिलाय तो चेंज द गेम वडवली बी संघ अजून एक मोहरा मात्र गमावतोय आठवा धक्का गोलंदाजांनी जर पाहिलंच प्रत्येक गोलंदाजानं कमालीच वेगळ्या पद्धतीचं नैपुण्य दाखवलंय ज्या पद्धतीनं सगळ्याच गोलंदाजांनी खेळ साकारलाय दडपणाखाली जर तुम्ही असाल तर तुम्हाला खेळ उंचावता येणं ना? शक्य नाहीये हेच दडपण आपल्याला स्पष्ट जाणवत आहे चेंज द गेम अडोली बी संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आणि याच दडपणामुळे मात्र इथे थोडासा गेम फसलाय असं म्हणायला आता मात्र काही हरकत नाहीये तेरा या धावसंख्येवर आठवा बळी गेलाय आणि आता मात्र फारच कठीण झालंय तळाचे फलंदाज किती प्रतिकार करणार एवढीच उत्सुकता आकाश पाटील येत आहेत रुपेश पाटीलच्या साथीला पाटी उर्वरित दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न सफल क्रॉस झाला होता ऑफस्ट बाहेर निघून लॉंग लेक कडे हा बॉल मात्र चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे चार धावांकरता बऱ्याच औधी मात्र येणारा हा कणकणीत असा चौकार नऊ चेंडू आणि तीस धावांची गरज आहे थर्टी रिक्वायर्ड रिमेनिंग नाईन मोठे फटके खेळावे लागतील उर्वरित तीन चेंडूंमध्ये तरच कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये चान्सेस निर्माण होऊ शकतात रुपेश पाटीलने एक फटका दाखवलाय एक बाउंड्री मात्र जो एकमेव पहिला चौकार ठरलाय चेंज द गेम वडवली बी टीमसाठी आता इथून मात्र कुठपर्यंत मजल मारणार एवढीच उत्सुकता राहिले कारण दर्जेदार कामगिरी झाली तर संपूर्ण गोलंदाजांची क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना अगासन संघ आपण पाहतोय आज सामना जर पाहिला संपूर्ण स्पर्धा संपूर्ण रंग रूप भाषा सगळं काही बदललंय क्रिकेटच्या या लढतीकडे आणि या अनोख्या लढतीकडे आपण म्हणूया आणि त्याच लढती त्या वैयक्तिक परफॉर्मन्सकडे संपूर्ण क्रीडांगणाच्या भोवती असणाऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष आहे ला जबाब कामगिरी केली ती गोलंदाजाने सत्तेचाळीस धावा डिफेंड करतात आणि आतापर्यंत मात्र एकमेव चौकार आलाय तोही चौथ्या षटकामध्ये अठरा धाव संख्येवर आठ बळी गेलेत आकाश पाटील आता मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे रुपेश पाटीलने थोडासा प्रतिकार केलाय नऊ धावा त्यानं बनवल्यात आणि थोडस पराभवाचं अंतर कमी करण्याचं काम मात्र तो करतोय आठ बॉल एकोणतीस रन ज्यावरचा बॉल टॅप केलाय मेडॉनच्या दिशेमध्ये बॉल चाललाय दूरवरून येणार तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न व्यवस्थित झालेला नाहीये त्या ठिकाणी जर कलेक्ट करता आलास आणि लावता आला तरच कुठेतरी चान्स होती दोन धाबा मात्र मिळतील दुहेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल फक्त होणार आहे परंतु मॅचच्या सिच्युएशनमध्ये सिच्युएशन मध्ये मात्र बदल होताना दिसत नाहीये वीस धाबा धाव फलका तीन पूर्णांक पाच षटकांचा खेळ संपलाय आणि सामन्यामध्ये मात्र मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच ओम साई अगासन के कंपनी दर्जेदार कामगिरी केले आणि समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा संपूर्ण विभागामध्ये असणारा मोस्ट फेवरेट संघ ज्यांना ओळखला जातो आणि नेहमीच ज्या संघाची दादागिरी राहिले एक चांगला खेळ सातत्यानं मात्र ज्या संघाकडून होत असतो त्या चेंज द गेम वडवली बी संघाला आता मात्र थोडंसं पराभवाच्या छायेमध्ये आणून ठेवलंय ओंकारचा हा बॉल सरळ खेळून काढलाय वडॉफच्या दिशेमध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते सिंगल परंतु इथे मात्र पाहावं लागेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणखीन एक बळी गेलाय रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक बसलाय धक्का तो चेंज द गेम बी संघ आता मात्र नामुष्की ओढून घेतले मी तर म्हणेन आणि फलंदाज मात्र बाद होतोय दुसरी धाव घेण्याचा इथे पाहायला गेलं तर बोह मात्र आवरता आला नाही या पहिली धाव रन झाली होती आणि आकाश पाटील सिनियर आकाश पाटील आपण म्हणून या कारण आकाश पाटील ज्युनियर होत्या आणि रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय स्क्रीनवर तावचीच्या स्वरूपात आणखीन एक बळी मात्र गमावलाय ये सांगिक सांघिक यश सांघिक चांगली कामगिरी करत असताना ओम साई आगासन संघ संख्या आपण पाहतोय एकवीस या थावसंख्येवर नऊ फलंदाज बाद झालेत आज सकाळी आपण पाहिलं होतं भोपर संघ ऑलआउट झाला होता आजच्या दिवसामध्ये इथे मात्र चेंज द गेम वडवली बी संघावर सुद्धा हीच नामुष्की ओढवणार का कारण शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त एकच विकेट बाकी आहे ही शेवटची जोडी आता मात्र मैदानामध्ये असणार आहे त्यामुळे हा सामना जिंकवायचा मोठे फटके खेळायचे की आता मात्र फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं आणि ऑल आऊट होऊ द्यायचं नाही आहे या द्विधा मनस्थितीमध्ये असतील दोनही फलंदाज रुपेश पाटील आणि विनायक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये परंतु गोलंदाजीसाठी मात्र पाचवं आणि अंतिम षटक घेऊन दाखल होतो तो नागराज मुंडे अफलातून कामगिरी केले चार ओव्हर्समध्ये एकवीस वर नऊ अशी नामुष्की आज मात्र ओढवले ती चेंज द गेम वडवली बी संघावर गोलंदाज सय्यार नागराज मुंडे सज्ज होतोय फाईट अमोरत विकेट ना हा बॉल अगदी पाहायला गेला तर खोलात टाकला होता बुंद टाकलेला हा बॉल सिंगल यावेळेस मात्र पूर्ण केली गेली एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल होईल परंतु मॅच चा रिझल्ट मात्र बदलणार नाहीये कारण इथून मात्र भलं मोठं डोंगर आहे बावीस धावा झाल्यात आणि अजूनही उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि पाच चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी हव्या त्या पंचवीस धावा पाच बॉल पंचवीस चार उत्तुंग षटकार मारावे लागतील आणि हा कारनामा आज मात्र या मैदानावर पाहायला मिळणार का रुपेश पाटील क्षमता जरूर आहे या फलंदाजामध्ये परंतु हे अंतर जर पाहिलं या परफेक्ट गोलंदाजी समोर मात्र हे अंतर जे आहे हे आव्हान आहे हे थोडस कठीणच आणि अशक्य प्राय असच दिसतय नागराज पुन्हा एकदा सज्ज होतोय मोर रुपेश पाटील साठी हा बॉल त्या बॉल आउट साईड ऑफ स्टम्प यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थोडासा इन्साइट आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर हलका सात मध्ये वळणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय सामन्यातली औपचारिकताच थोडीशी बाकी असं म्हणायला काहीच हरकत नाहीये चार चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी ती पंचवीस धावांची अफलातून पहिल्या ओव्हरमध्ये टिपलेले चार बळी केजू मुंडेनं दुसऱ्या ओव्हरमध्ये टिपलेले दोन बळी आणि अप्रतिम मारा मात्र त्यानं केला लव ऑफ टॉस बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून इनफील्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न बॉल मात्र चालला आहे डीपीश कबरला त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु बॉल सीमा पार बऱ्याच उशिरानं आलेला हा चौकार मात्र पाहायला मिळतोय तो फलंदाज रुपेश पाटीलच्या बॅटमधून पाहतोय अंतिम आजच्या दिवसामधील हा सामना हा सामना मात्र बलाढ्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आगासन संघ खूप चांगली स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ खाडी पाटील यांची ही स्पर्धा आपण पाहतोय आयोजन आपल्याला पाहायला आणि आज या ठिकाणी समालोचन करण्याची संधी जी आपण उपलब्ध करून दिली मनाच्या अंत्यकरणापासून मी आभार मानेन दिनेशदा पाटील त्याचप्रमाणे म्हणजे मात्रे यांचं परंतु इथे मात्र पाहावं लागेल आणि हा झेल मात्र टिपलाय इट्स ऑल आऊट सर्व बाद झालेत सर्व बाद सव्वीस जाबा हस्तांदोलन करूनच दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर येतील याची नोंद घ्या हस्तांदोलन करूनच परंतु काय विजय मिळवलाय हा रोम हर्षक चित्त तरारक विजय मात्र संपादित केलाय ओम साई अगासन संघ अभिनंदन वेल प्लेड यस डीजे हे चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून दोनही टीम्स एकमेकांना हस्तांतरण करत असताना बऱ्याच वेळा आमने सामने येतात आणि मैदानामध्ये मा मात्र प्रतिस्पर्धी परंतु मैदानाच्या बाहेर मात्र सगळे एकमेकांचे चांगले मित्र आहेत तर चेंज द गेम वडवली बी संघाला आपण शुभेच्छा दिव्या पुढच्या स्पर्धांसाठी एक मोस्ट फेवरेट संघ आहे या विभागामधील परंतु अभिनंदन 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 ओमसा यागासन संघ काय जिगरबाज खेळ केला अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं आणि मॅन ऑफ द मॅच सामना वीर मात्र ठरलाय अटॅक केजू मुंडे ठरलाय सामन्याचा मॅच सहा विकेट घेतल्यात म्हणून सुद्धा त्याचीच निवड केली जाते केजू मुंडे वेल well प्लेड हार्दिक हार्दिक अभिनंदन यस yes, कुणाल सर आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभस्तेच आपल्याला हे पारितोषिक द्यायचंय मोस्ट व्हॅल्युएबल ऍसेट ऑफ द मॅच माय स्टार इलेव्हन डॉट इनच्या माध्यमातून देखील त्याला आकर्षक ट्रॉफी दिली जाईल रॉकस्टार मेन्सवेअरकडून त्याला आकर्षक टी शर्ट दिलं जाईल काय गोलंदाजी केली आहे केजू मुंडेने जीवान हेमंत मात्रे यांच्याकडून तेराशे रुपयाचं पारितोषिक संपूर्ण टीमसाठी आहे केजू आणि त्याचबरोबर संतोष बेडेकर यांच्याकडून तब्बल तीन हजार रुपयाचं पारितोषिक केजू मुंडेला इथे दिलं जात अतिशय भेदक गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून राहिली त्याचबरोबर माईल व स्टार डॉट इनच्या माध्यमातून हे आकर्षक अशी ट्रॉफी तुम्हाला दिली जाते रॉकस्टार ब्युटीकच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट दिलं जाईल त्यानंतर केजूशी आम्ही थोडंसं वार्तालाप करणार आहोत थोडस बोलावंच लागेल कारण महत्वाची मॅच होती सहा विकेटच्या बाबतीत एकच प्रश्न विचारणे एक पेक्षा जास्त नाही समोर दादा प्रतिष्ठान चेंज गेम वडवली हा संघ खेळत होता मागच्या वर्षीचे तुम्ही उपविजेते आहात अशा परिस्थितीमध्ये आज तू सहा विकेट्स घेतल्यात खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक वेगळा विक्रमच तू या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केला कारण दहा खर्च करत असताना सहा विकेट्स तू घेतल्या तुझं बॉलिंग एनॅनिसीच जर पाहिलं तर पहिले सहा वर्ष सहा होता आणि आज ऑफ केलंय तुम्ही वडवलीच्या टीमला कसं वाटतंय आणि या विजयाचं श्रेय तू कोणाला देशील सर मी सगळे पुरे टीमला देईन कारण की मेहनत सर्व पूर्ण टीमची आहे आणि खूप चांगला वाटतं आणि खूप 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 खुश मागच्या वर्षी तुम्ही उपविजेतेपद पटकावलं होतं यावर्षी आशा आहे का विजयाची नक्कीच सर प्रयत्न करू चला शुभेच्छा आहे तुम्हाला कारण कमी बोलतात के परंतु त्यांची धारदार गोलंदाजी बोलते यानंतर मी विनंती करेन नागराज मुंडे यांनी व्यासपीठावर आहे त्याचबरोबर ओंकार पाटील यांनी व्यासपीठावर आहे संतोष बेडेकर यांच्या वतीने आपल्याला एक एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे आणि करण यांनी देखील व्यासपीठावर आहे आपल्याला देखील इथे पारितोषिक दिलं जाईल काशीनाथ दादांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते सर्व पारितोषिक आपण द्या ओंकार पाटील नागराज मुंडे अप्रतिम गोलंदाजी यांनी केली करण यांनी व्यासपीठावर या सर्वांना हे पारितोषिक इथे दिले जातात खूप चांगला खेळ तुम्ही सर्वांनी केलात अतिशय रंगतदार लढतीमध्ये ही मॅच संपन्न झालेली आहे राज यांनी संपर्क साधा आमच्या व्यासपीठाशी सुभाष पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे शुभम पाटील यांच्यासाठी यांनी व्यासपीठावर यायचं वडवलीचे खेळाडू त्याचबरोबर नाना मोकाश